नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. कालच्या घटकामध्ये आपण परिमिती हा घटक अभ्यासला. परिमितीमध्ये आपण विविध प्रकारच्या भौमितिक आकृत्या आणि त्या भौमितिक आकृत्यांना असलेल्या बाजू यांचा अभ्यास आपण केलेला आहे. परिमिती म्हणजे काय? परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. हे सुद्धा आपण कालच्या घटकामध्ये याचा अभ्यास आपण केलेला आहे. उदाहरणार्थ हा काय विद्यार्थी मित्रांनो? बरोबर, चौरस. या चौरसाची एक बाजू 2 सेंटीमीटर आहे, तर याची परिमिती आपल्याला काढायची आहे. हा बरोबर, चौरस म्हणजे काय? तर चारही बाजू समान असतात. चौरसाच्या चारही बाजू समान असल्यामुळे एक बाजू 2 सेंटीमीटरची आहे तर दुसरी बाजू सुद्धा 2 सेंटीमीटरची. 2 सेंटीमीटर अधिक 2 सेंटीमीटर किती झाले? बरोबर, 4 सेंटीमीटर. पुन्हा तिसरी बाजू घेतली आपण 2 सेंटीमीटरची, 2 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर मध्ये मिळवले म्हणजे किती झाले? 6 सेंटीमीटर. आणि चौथी बाजू 2 सेंटीमीटरची, 6 सेंटीमीटर मध्ये 2 सेंटीमीटर मिळवले म्हणजे 8 सेंटीमीटर ही चौरसाची परिमिती. तर आज आपण आपल्याला क्षेत्रफळ त्याचं मापन कसं करायचं हा घटक अभ्यासायचा आहे. धन्यवाद.